रामकृष्ण हरी, स्वागत आहे सर्वांचं. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण यांचे पंढरपुरात आगमन हे आपण आज पाहणार आहोत. एकदा श्री राधाराणी श्रीकृष्णात भेटावयास श्रीधाम द्वारका येथे आली. आपली प्रिय सखी श्री राधाला पाहून श्रीकृष्णाला अत्यानंद झाला. इतक्या दिवसांच्या विरहानंतर श्री राधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती, त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते. प्रेमावेशाने श्रीकृष्णांना श्रीमती राधाराणीला आपल्याजवळ बसवले आणि तेव्हाच श्रीमती रुक्मिणी देवी त्या महालात प्रवेश केला. राधाराणीला श्रीकृष्णांच्या इतक्या जवळ बसलेलं पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णावर नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडीर वनात आली. श्री रुक्मिणी द्वारकेहून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले. ते तिला सगळीकडे शोधू लागले. फिरत फिरत ते गोकुळात आले. मग आपल्याबरोबर गाई व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले. गाई व गोपांना मागे ठेवून रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीर वनात आले. या वनाला तिंडीर वन असेही म्हणतात. तिंडीर म्हणजे चिंच. आणि श्रीकृष्णांनी श्री रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही श्री रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून उभे आहे. म्हणूनही आपण पाहू शकतो की पंढरपूर हे एकमेव असे क्षेत्र आहे जेथे रुक्मिणी आणि पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. भगवंत श्री रुक्मिणीला शोधित या क्षेत्रे आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिले. हे क्षेत्र अनादि काळापासून पुण्यस्थळ आहे. दिंडीर वन म्हणून जे वन प्रसिद्ध आहे त्याला तसे नाव का पडले? त्याप्रमाणे लोहदंड क्षेत्र असे नाव का देण्यात आले? पार्वतीने असे विचारले असता शंकर म्हणाले की मी आता तुला त्याविषयी सविस्तर सांगतो. पूर्वी एक महादैत्य होता. त्याने 14 भुवनांना नको नकोसे करून सोडले. तो दैत्य क्रूर, भयानक, अकराळ विक्राळ होता. त्याचे नाव दिंडीरराव. त्या दैत्याला पाहताच भयभीत झालेले सगळे देव इंद्राकडे गेले व आपले रक्षण करण्याची त्यांनी इंद्राला प्रार्थना केली. इंद्र सर्व देवतांना घेऊन विष्णूकडे गेले. इंद्र विष्णूस वंदन करून हात जोडून म्हणाले, हे श्रीधरा, शेषशयना, गरुडवाहना आदी पुरुषा, आम्ही तुला शरण आलो आहोत, आमचे रक्षण कर. दिंडीरराव दैत्याने आम्हाला अगदी त्रस्त करून सोडले आहे. आम्हाला त्याच्या जातातून मुक्त कर. त्या असुराला ठार मार. हे श्रीहरी, आमचे रक्षण कर. सर्व देवांनी असा धावा केला असता प्रसन्न झालेले भगवान विष्णू इंद्राला म्हणाले, देवानो, तुम्ही स्वस्थानी जा, मी तुमचे काम करतो. मी मल्लिकार्जुन नाव धारण करून तुमचे कार्य सिद्धीला नेईन. विष्णूंनी मल्लिकार्जुन नाव धारण करून दिंडीररावाला ठार कसे मारले? पार्वतीने असे विचारले असता शंकर म्हणाले, पूर्वी श्रीचंद्र नावाचा एक राजा होता. तो सत्यवादी, सदाचारी, धर्मशील होता. तो अत्यंत पराक्रमी होता. त्याने हिमालयात दिव्य सहस्त्र वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेले शंकर प्रगट झाले व तुला हवा असेल तो वरमाग असे म्हणाले. श्रीचंद्र म्हणाला, परमेश्वरा, मला अत्यंत पराक्रमी, बुद्धिमान असा तुझ्यासारखा किंवा विष्णूसारखा पुत्र दे. श्री शंकराने वर दिला, तुला विष्णूसारखा पुत्र होईल. तो दिंडीरराव महादैत्याला ठार करेल, पृथ्वीचं राज्य मिळवेल. शंकराने असा वर दिला असता आनंदित झालेला श्रीचंद्र स्वस्थळी परत गेला. पुढे त्या राजाची पत्नी गर्भवती झाली व यथाकाळ तिला अत्यंत तेजस्वी पुत्र झाला. अतिशय आनंदित झालेल्या राजाने त्या पुत्राचे नाव मल्लिकार्जुन असे ठेवले. मल्लिकार्जुन 20 वर्षाचा झाला. एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे त्याला दिंडीरराव दैत्य दिसला. दोघांचे प्रचंड युद्ध झाले. 1000 वर्ष युद्ध चालू होते. तो दैत्य आकाशात उड्डाण करून मल्लिकार्जुनवर हल्ला करू लागला. तेव्हा मल्लिकार्जुनानेही आकाशात झेप घेऊन दैत्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. शंकराच्या वरदानाने अवतीर्ण झालेला विष्णुस्वरूप त्या मल्लिकार्जुनाचे दोहदंड गदा हाती घेतली व त्या दैत्याच्या मस्तकावर जोरात प्रहार केला. त्याचवेळी त्याच्या मुखातून हरिहरी असा ध्वनी बाहेर पडला. त्या क्षणी भगवान विष्णूने तेथे प्रगट होऊन त्या दैत्याला दर्शन दिले. मृत्यूसमयी हरिस्मरण केले असता मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो व तो भगवतधामात जातो. म्हणून सतत मुखाने हरिनामस्मरण उच्चारावे. भगवान विष्णू त्या दिंडीराव दैत्याकडे धावत आले व त्याला आलिंगन देऊन म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर मागून घे. तो महादैत्य म्हणाला, भगवंता, मला लोहदंडामुळे मृत्यू आला, म्हणून या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र असे मिळावे. तुझा अंश असलेला हा मल्लिकार्जुन येथील क्षेत्रनायक व्हावा. याच्या दर्शनाने सर्व लोक पापमुक्त व्हावेत. येथील तीर्थाला सूर्यतीर्थ असे नाव मिळावे. मला लागलेली गदा येथे पडलेली आहे. या गदा तीर्थाच्या केवळ स्पर्शाने मनुष्याची सर्व पापे जळून जावीत. या गदेला जे आलिंगन देतील त्यांना भूतबाधा पिशाच्य होणार नाही. या वनाला दिंडीरव असे नाव मिळावे. येथे तू वास्तव्य करावेस व सर्वांचा उद्धार करावा असा वर मला दे. दैत्याने असा वर मागितला असता भगवान विष्णूंना अतिशय आनंद झाला. त्यांनी ततास्तू असे म्हणून त्या दिंडीरव दैत्याला वैकुंठ लोकात नेले. विष्णूंनी दिंडीरराव दैत्याचा उद्धार केला. त्यावेळापासून
लोहदंड क्षेत्र, सूर्यतीर्थ, गदातीर्थ व दिंडीर वन म्हणून प्रसिद्ध झाले। हे वन म्हणजे आताचे पंढरपूर तीर्थक्षेत्र होय। भक्तराज पुंडलिकासाठीही परब्रह्म आले असे म्हणतात। तर आपण पुंडलिकाची कथा ऐकूया। पूर्वी लोहदंड क्षेत्रात जानुदेव नावाचे ब्राह्मण राहत होते। ते मोठे सात्विक, धर्मपरायण, सत्यशील आणि पुण्यवान होते। ते सदैव एकाग्र मनाने भगवंताची सेवा करत असत। भगवंताच्या कृपेने त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली। त्याचे नाव होते पुंडलिक। परंतु काही पूर्वदूषित कर्मामुळे ते प्रथमतः सदाचारी सुवर्तनी नव्हते। ते त्यांच्या आईवडिलांचा फार अपमान करीत, त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकत नसे। पुंडलिकाच्या अशा बोलण्याने त्यांच्या आईवडिलांच्या मरण प्राय दुःख होत असे। मरण आले तर बरे, पण या मुलाची संगत नको असे त्यांना वाटू लागले। पुंडलिकाचे आईवडील काशी यात्रेस गेले। त्यांनी पुंडलिकास त्यांच्या समवेत जाळण्यास सांगितले, परंतु ते गेले नाही। तेव्हा आईवडील एकटेच गेले। त्यानंतर काही दिवसांनी काही यात्रेकरू काशीत निघाले असता ही काशी आहे तरी कशी, जाऊन पाहूया असा विचार करून पुंडलिकही निघाले। त्यांनी पत्नीला बरोबर घेतले आणि प्रवासासाठी घोडा घेतला। वाटेत पायी चालणाऱ्या वृद्ध आईवडिलांना बघूनही पुंडलिक थांबले नाहीत। वाटेत प्रवास करता करता पुंडलिकांना कुक्कुट आश्रम दिसला। पुंडलिक आपल्या पत्नीसह आश्रमात गेले। तेथे त्यांचे आईवडीलही आले। श्री पार्वती शंकरांना विचारते, हा कुक्कुट कोण? तेव्हा श्री शंकर सांगतात, हे कुक्कुट स्वामी महायोगी ब्राह्मण होते। त्यांचे तेज सूर्यासारखे होते। ते परक्या स्त्रीला माते समान समजत असत, सर्व प्राणीमात्रांना समान समजत असत। पवित्र, सदाचारी, सद्गुणी, सद्विवेकी असे त्यांचे चरित्र होते। गुणसंपन्न असे हे स्वामी दीन दुबळ्यांची मदत करीत असत, आपल्या आईवडिलांची कर्तव्यपरायण पुत्राप्रमाणे सेवा करीत। ब्राह्मण असल्यामुळे वेदांचे अध्ययन करीत असत। ते सत्य, अहिंसा, तप, ब्रह्मचर्य, गुरुसेवा, परोपकार यांचे पालन करीत असत। अशा या तेजस्वी योग्यांचे स्नान असलेल्या कुक्कुटाश्रमात गंगा, सरस्वती, यमुना या तिन्ही नद्या भल्या पहाटे येऊन झाडलोट आणि सडासंमार्जन करत असत। त्यांच्या जलाने स्नान करणाऱ्या सर्व पातक्यांची पापे घेऊन त्या अगदी कुरूप होत असत। परंतु कुक्कुटाश्रमात येऊन सेवा केल्यावर त्या पुन्हा दिव्यरूप धारण करीत असत असे त्या आश्रमाचे महात्म्य होते। कुक्कुटस्वामी आश्रमाच्या बाहेर आले असता पुंडलिकाने त्यांना विचारले, येथून काशी किती दूर आहे? पण कुक्कुट ऋषी म्हणाले, मी कधीही काशीला गेलो नाही। हे ऐकून पुंडलिकाने कुक्कुटाचा उपहास केला, परंतु काहीही न बोलता स्वामी आश्रमात गेले। श्री नारदांच्या भेटीमुळे कोळी वाल्याचे रूपांतर जसे वाल्मिकी ऋषीत झाले, तसाच प्रसंग पुंडलिकाच्या जीवनात घडून आला। दोन प्रहर रात्र झाली असताना गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन आश्रमात आल्या। त्या तिघी अत्यंत कुरूप दिसत होत्या। प्रथमतः पुंडलिकाला भीती वाटली, परंतु पुंडलिकाने त्यांना पाहिले असता असे लक्षात आले की त्या तिघीही जशी आश्रमाची झाडलोट केली व सगळीकडे सडासंमार्जन केले, त्या क्षणी त्या तिघी सतेज आणि दिव्यरूप झाल्या। तेव्हा पुंडलिक त्यांच्याकडे जाऊन म्हणाले, तुम्ही कोण आहात? परंतु त्या तिघींनी त्यांची दृष्ट साधुनिंदक पातकी म्हणून अवहेलना केली। तेव्हा पुंडलिकाचा कंठ दाटून आला। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी पापी आहे, पापी पातकी आहे, माझा उद्धार करा असे म्हणून ते त्यांना शरण आले। त्या नद्या म्हणाले, अरे पुंडलिका उठ, तुझा जन्म आज सार्थकी लागला। तुझे सुकृत फार मोठे आहे, त्यामुळे तुला कुक्कुट ऋषींसारख्या महापुण्यशील योग्यांचे दर्शन झाले। तुला आमचे दर्शन झाले, तुला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली। त्या नद्या पुढे म्हणाल्या, कुक्कुटस्वामी हे मोठे परम पवित्र ब्राह्मण आहेत। अत्यंत सदाचारी, सदवर्तनी असून ते अत्यंत तेजस्वी आहेत। त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली, त्यांनी सर्व चांगली पुण्य केली। तुझ्यासारखे दुराचाराने, असभ्यपणे, असद्विवेकाने वागले नाहीत, म्हणून तू सदाचाराने पालन कर, सदवर्तनी हो। ज्या आईवडिलांचा तू अपमान केलास त्यांची सेवा कर, तुझे भाग्य खूप मोठे आहे, भगवंताची तुझ्यावर कृपा आहे, ते स्वतः तुला भेटायला येतील। पुंडलिकाला आपली चूक समजली, त्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झाली। आता शांत बनून पवित्र असे जीवन ते जगू लागले। ते आपले जीवन तपस्या, स्वाध्याय, भगवंताची सेवा, आईवडिलांची सेवा करण्यात घालवू लागले। हे भक्त पुंडलिक कोण आणि त्यांना भेटण्यासाठी भगवंत येथे का आले यासंबंधी एक कथा सांगितली जाते। द्वापार युगात मुचुकंद नावाचे एक पराक्रमी राजा होता। देव आणि दानवांच्या युद्धात देवानी त्याची मदत मागितली। मुचुकंदाने खूप पराक्रम दाखवला आणि देवी देवतांना विजयश्री प्राप्त करून दिली। देवानी प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितला। तेव्हा मुचुकंदाने म्हटले, मी खूप थकून गेलो आहे, मला एकांतात खूप झोप हवी आहे आणि जो कोणी माझी निद्राभंग करेल त्याच्यावर माझा दृष्टिक्षेप पडताच तो भस्म होऊन जावा। देवाने तथास्तू म्हटले। राजा मुचुकंद एका गुहेत निद्राधीन झाला। पुढे कृष्णावतारात जरासंधाच्या वतीने कालयवन नावाचा एक राक्षस
श्रीकृष्णाची युद्ध करण्यासाठी आला. या राक्षसाचा वध कुणीही शस्त्रांनी अथवा अस्त्रांनी करू शकत नव्हते. म्हणून भगवान श्रीकृष्ण मोठ्या कौशल्याने त्या राक्षसाला राजा मुत्सुकंदाच्या गुहेत घेऊन गेले. राजा मुत्सुकंद निद्राधीन अवस्थेत होता. त्याच्या शरीरावर भगवान श्रीकृष्णाने आपला शेला टाकला आणि स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपून बसले. त्यांच्या मागोमाग कालेवन गुहेत आला. त्याने भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहिला. त्याला वाटले श्रीकृष्ण झोपले आहेत. म्हणून त्याने निद्रिस्त अशा मुत्सुकंदावर लत्ता प्रहार केला. मुत्सुकंदाला जाग आली. त्याने अत्यंत क्रोधित नजरेने कालेवनाकडे बघितले. तो दानव एका क्षणात जळून बसून झाला. त्यानंतर भगवंताने मुत्सुकंदाला दर्शन दिले. श्रीकृष्णाने राजाला संपूर्ण प्रसंग सांगितला. तेव्हा मुत्सुकंदाने म्हटले, आता आपण माझ्या नजरेसमोर असेच राहा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी तुझी इच्छा पुढच्या जन्मी पूर्ण करेन. आणि हाच राजा मुत्सुकंदाने भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्म घेतला. ते दिंडीर वनात पंढरपूर क्षेत्रात चंद्रभागा नदीच्या तटावर लोहदंड तीर्थाच्या जवळ राहिले. पूर्वी दिलेल्या वचनानुसार श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचा शोध घेण्याचे कारण समोर ठेवले असे सांगतात. श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी आले आणि दारात उभे राहिले. घरात भक्त पुंडलिक पाठमोरे बसले होते. ते आपल्या आईचे चरण धुत होते आणि पाठीमागे श्रीकृष्ण उभे होते. भगवंताचे तेज दाही दिसांना पसरले. भक्त पुंडलिक आश्चर्यचकित झाले, घाबरले. त्यांनी मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, सख्या पुंडलिका, मी तुला भेटण्यास आलो आहे. तेव्हा पुंडलिकाने एका हातात एक वीट श्रीकृष्णाकडे फेकली आणि आपण या विठेवर उभे राहा, आईवडिलांची सेवा झाली की मी येतो, असे सांगून ते आईवडिलांचे पाय चेपू लागले. श्रीकृष्ण कर कठेवर ठेवून विठेवर उभे राहिले आणि कौतिकाने पुंडलिकाकडे पाहू लागले. या विठेमागची कथा काय आहे ते पाहूया. शंकर पार्वती सांगतात, पुंडलिकाने पांडुरंगात जी वीट बासावयास टाकली ती वीट म्हणजे साक्षात इंद्रच होय. पूर्वी वृत्तासूर नावाचा एक दैत्य होता. त्यास तीन मस्तके होती. इंद्राचे पद आपणास मिळावे म्हणून तो मोठी तपश्चर्या करू लागला. तेव्हा इंद्रास असे वाटे की हा अशा तपाच्या योगाने माझे पद घेईल. तेव्हा इंद्राने आपल्या एका सेवकास सांगितले की तू या वृत्तासुराचा वध कर. नंतर त्या सेवकाने एक दिवशी तो दैत्य ध्यानस्थ बसलेला पाहून त्याची तिन्ही शिरे तोडली. त्यावेळी ती शिरे गदागदा हसत खाली पडली. त्यासमयी दैत्याने इंद्रास श्राप दिला, लोहदंड क्षेत्री तू विष्णूची वीट होशील. हे दृष्टा, तू महाविश्वासघातकी आहेस. मी अनुष्ठान करीत बसलो असता तू माझा वध केलास, त्यामुळे तुला ब्रह्महत्या घडली. त्याबद्दल मूर्खा, दिननिर्वाणाच्या ठाई वीट होऊन अचेतन पडशील, असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडला. मग इंद्र मोठ्याने शोक करू लागला. तेव्हा श्री विष्णूने त्यास वर दिला, हे इंद्रा, मी तुझा उद्धार करेन. नंतर इंद्र पुंडलिकाच्या आश्रमात शापामुळे वीट होऊन दिननिर्वाणाच्या ठाई पडला. प्रदीर्घ काळ लोटल्यावर पुंडलिकास वर देण्याकरता श्री विष्णू येथे आले. त्यासमयी पुंडलिकाने येथे पडलेली वीट देवास बसण्याकरता दिली. नंतर महाविष्णूने पदस्पर्श करून इंद्राचा उद्धार केला. अशा प्रकारे भक्त कल्पद्रुम श्री विठ्ठलाने आपल्या भक्त पुंडलिकाची इच्छा पूर्ण केली आणि आजही भगवंत तसेच येथे उभे आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाने फार महत्त्व असून दर्शनार्थांची सर्व महापातके नष्ट पावतात आणि त्यांना भगवंताच्या चरणी भक्ती प्राप्त होते, असेही सांगितले जाते की भगवंत स्वतः खुद्द येथे विराजमान असून जो म्हणेल ही शिला आहे ती व्यक्ती नरकात जाईल, असे सांगितले जाते. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व सर्वांना शेअर करा.